ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्राची. आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री. बघूयात अहमदनगर शहरातील ताज्या बातम्या शहराची खबर बातमध्ये. केंद्र व राज्य सरकारच्या वादात राज्यातील मोठे प्रकल्प रखडलेले असतानाच नगरमधील बहुचर्चित उड्डाणपुलाचं उड्डाणही याच कारणामुळे अडकण्याची शक्यता आहे. भूसंपादन व इतर कामासाठी मंजूर केलेले 30 कोटी देण्यास राज्य सरकारने हात वर केलेत. या पैशासाठी महापालिकेने आता महामार्ग प्राधिकरणाकडे हात पसरलेत, परंतु केंद्र सरकार देईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या वादात नगरच्या उड्डाणपुलाचे उर्वरित भूसंपादन अडकण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या स्मार्ट LED प्रकल्पाचे काम अद्याप सुरू झालेले नसल्याने शहरातील पथदिव्यांची दुरुस्ती रखडली आहे. परिणामी शहरात अनेक भागात पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य आहे. नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी देखील होते. गोड बोलून त्याला मैत्रीच्या जाळ्यात ओढत तब्बल 5 लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नगर शहरात उघडकीस आलाय. ओळख तयार करून उकळलेले पैसे परत करण्यास नकार देत अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून सोशल मीडियात व्हायरल करण्याची व खोट्या गुन्ह्यात अडकण्याची धमकी दिल्याची तक्रार या व्यापाऱ्याने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. या प्रकरणी केडगाव येथील एका महिलेसह तिच्या भावावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भिंगार येथील सौरभ नगर येथे चोरट्यांनी घरफोडी करून 21,500 रुपये चोरून नेलेत. या प्रकरणी उपेंद्र गणेश करपे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस नाईक गोरे हे पुढील तपास करत आहेत. अहमदनगर शहरातील वाळकी परिसरातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गुन्हा शिक्षकावर दाखल करण्यात आलाय. नगर तालुका पोलिसांनी शिक्षक आरोपी संतोष माखाडे यास अटक केली आहे. या शिक्षकाने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आलाय. विद्यार्थिनी हा प्रकार घरी सांगितला असून तिच्या कुटुंबियांनी शिक्षकावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली पथकाने आरोपी संतोष माघाडे यास अटक देखील केली आहे. या बातमीसह शहराची खबर बातमध्ये येते संपते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.